ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफडीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि या वर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे. आपल्याला कल्पना आहे की 2021 साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता. 14 ते 19 आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता. मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलं होतं. ज्यावेळेस सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणू. 22 मध्ये 23 मध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागच्याही वर्षी आपण बघितलं असेल आपल्यानंतरची जी मोठी राज्यं आहेत गुजरात असेल कर्नाटक असेल दिल्ली असेल यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती. पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत महाराष्ट्रात हे होत आहेत ते होत आहे आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे. आणि आपण बघितलं असेल टोयोटा सारखी मेजर कंपनी फोक्स वॅगन सारखी मेजर कंपनी या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत. सर विरोधी पक्ष नेते म्हणतायत वडेट्टीवर की एकंदरीत ही कागदेवरती गुन्हे नसवण्याचा प्रकार आहे. गुजरात आहे तो आघाडीवर दिसतोय आणि गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. असं आहे की वडेट्टीवार आणि काँग्रेस यांना गुजरातचंच गुणगान गाण्यामध्ये अधिक रस आहे. खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे असं म्हणणं हा महाराष्ट्रद्रोह नाही आहे. महाराष्ट्रद्रोही स्टेटमेंट नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी तर ठीक आहे सरकार कोणाचंही असो आपलं राज्य पुढे गेलं आहे याचा आनंद त्यांनी मान्य केला पाहिजे.